आम्हाला आणि त्यांनी सांगितलं साहेब आम्हाला वकील पत्रावर आरोपींचे सिग्नेचर पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुमचे दोन लोक द्या आणि सगळ्या आरोपींचे सिग्नेचर घ्या. आमच्या लॅपटॉपमध्ये कॅमेरा आहे आणि त्यांनी सगळ्यांचं आहे ना सिग्नेचर घेतलेलं आहे. त्यांनी जे आरोप लावले ऍक्च्युली ते आम्ही त्यांच्या समोर सगळ्यांना सांगितलेलं आहे की यांना सिग्नेचर वगैरे द्या. वकील आहे वकिलांना आम्ही कोऑपरेट केलेलं आहे. ठीक आहे आरोप पोलीस प्रशासनाची निष्कर्ष आहे. तिला सिनियर पीएचए ऍडव्होकेट प्रियत जाधव ऍक्च्युली आता वकील पत्र आम्ही सहाय्य घेत होतो आरोपींच्या परंतु त्यांनी विरोध केला. कशाला सहाय्य घेताना आरे रेवाची भाषा केलेली आहे. ही प्रशासनाचा आम्ही धिक्कार निषेध करतो. हे असे चालू शकत नाही. तुम्ही ऑलरेडी त्या मुलीनं अत्याचार झाला आहे आणि त्या तुम्हाला त्या गोष्टी सेन्सिटिव्ह होते हे देखील तुम्हाला माहीत नाही की मी आम्ही पक्षकार म्हणून पक्षकाराला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे वकील पत्र सही करतो. एक तर ऑलरेडी सेक्शन लावला नॉन अवेलेबल. त्यांची काय चुकी होती त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायची. चुकी एवढीच आहे की त्या मुलीला न्याय मिळावा हाच त्यांचा दृष्टिकोन होता. परंतु इथे पोलीस प्रशासन आम्हावर दबाव आणते आम्हाला सह्या करून देत नव्हते म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आरोपी भाषा झालेली आहे. ही चुकीची आहे. या अगोदर जर का ऑफेन्स लवकर रजिस्टर झाला असा 13 तारखेलाच इन्सिडेंट माहिती होता. शाळा प्रशासन पण दोषी आहे आणि पोलीस प्रशासन दोषी आहे. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. जी SIT इन्व्हेस्टिगेशन केलेली आहे हायकोर्टाने देखील निदर्शन दिलेले आहेत त्यांनी आता या सखोल चौकशी केली पाहिजे. मी विनंती करतो आणि या यांना त्यावेळेला होतात का काय? नाही सर नाही सर का भीड आहे Thank you.